कधी कधी शरीर तक्रार करतं का साहजिकच ते करतं जर शरीर तक्रार करत नसेल याचा अर्थ तुम्ही ते वापरत नाही आहे हॅलो शरीरानं तक्रार करू द्या हवी तर पण तुम्ही तक्रार करू नका एवढंच तुम्हाला शिकायचं आहे यासाठी तुम्ही जे काही करत आहात त्याप्रती भक्ती आणि समर्पणाची गरज आहे जर तुमच्याकडे तो समर्पणाचा भाव नसेल शरीराआधी मन तक्रार करेल भावना तक्रार करतील सगळं काही तक्रार करेल नाही 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 आधी शरीरानं तक्रार केली पाहिजे याचा अर्थ तुम्ही शारीरिकरित्या ताणले गेलाय आणि मग मन थोडंसं तोलून मापून निर्णय घेऊ शकेल माझ्यासारखं तुम्ही माझ्यासारखं आराम घेऊ शकता याचा अर्थ फक्त रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही सक्रिय असता फक्त मध्यरात्रीपर्यंत त्यानंतर तुम्ही झोपता नाही तर ते पहाटे दोन वाजेपर्यंत चालेल आजचा माझा हा विश्रांतीचा दिवस आहे जर तुमच्या शरीराला जाणवत नसेल जीवन कठीण आहे शरीर मन नव्हे जर तुमच्या शरीराला जाणवत नसेल की जीवन कठीण आहे याचा अर्थ तुम्ही काहीही उपयोगी काम करत नाही आहात तुमचं शरीर सतत ताणलेलं असलं पाहिजे त्याला जाणवलं पाहिजे हे कठीण आहे हे कठीण आहे जब वहाँ तुम्हें बिछाने वर्षा था, तेवं तुम्हें सोपला नहीं, तुम्हें मेल पाई yes. ही आशीर्वाद शी। नींद नहीं आ रहा है। no. एका दगडावर तुम्ही आडवे होता आणि तुम्ही जणू मरून जाता सहज तुम्ही असंच असायला हवं दिवसाच्या शेवटी मग दुसऱ्या दिवशी सकाळी शरीर पुन्हा उसळी मारून उठेल जणू त्याचा पुनर्जन्म झालाय आ... हे असं चालणार नाही तुम्हाला जाणवलं पाहिजे तुमच्या शरीर यंत्रणेसाठी ते कठीण आहे कारण हाच याचा स्वभाव आहे तुम्ही जितकं हे अधिक ताणता तितकं अधिक ते मजबूत बनतं ते अधिक चांगलं बनतं नाही का जे याला दुसऱ्या दिवसासाठी जपण्याचा प्रयत्न करतायत त्याला न वापरता ते जीवन हे काही जतन करता येत नाही हे तुम्ही समजून घ्यायला हवं मेलेल्या गोष्टी जतन केल्या जाऊ शकतात जीवन जतन करता येत नाही त्याचं फक्त पोषण केलं जाऊ शकतं आणि त्याला वापरता येतं तुम्ही स्वतःचा जतन आणि वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाहीत ते सतत माझ्यावर भडीमार करत होते कुठं बरं बँगलोर किंवा दिल्ली कुठंतरी खूपच व्यस्त कामांची रांग सारख्या मीटिंग्स मी म्हणालो मी एका तासासाठी सुट्टीवर जातोय